विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट पोलीस एसएससी रेल्वे भरती या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. पोलीस भरतीच्या अनुषंगानं दोन महत्वाचे अपडेट्स देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे मीरा भाईंदर आणि वसई विरार या पोलीस आयुक्तालयामध्ये 1082 नवीन पोलीस पदांना मंजुरी मिळाली आहे. आणि मग दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आता ही पोलीस भरती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही जी पोलीस भरती असणार आहे ती नेमकी कधी सुरू होईल, किती पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. बघा, हा जो पेपर आहे नवराष्ट्र, 5 ऑक्टोबरचा पेपर आहे, ठाणे नवी मुंबईचं हे एडिशन आहे. यामध्ये बघा, आता ही सगळी मोठी बातमी आपण वाचणार नाहीये. महत्वाचा मुद्दा बघा काय, मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी 1082 पदे निर्माण करण्यास मंजुरी मिळालेली आहे. बघा, आता पोलीस दलाला काय मिळणार आहे, बळकटी मिळणार आहे. इथे काय म्हटले बघा, 1082 पदे मंजूर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवलेला होता. बघा काय बातमी आहे, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नव्यानं आणखी 1082 पदे निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्याच्या गृह विभागाकडून तसे आदेश जारी करण्यात आलेले आहे. यामुळे पोलीस दलाला आता अतिरिक्त बळ प्राप्त होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला ही पहिली गोष्ट समजली, ती म्हणजे मीरा भाईंदर मध्ये जे आता रिक्त पदं आहेत ते तर आहेच, पण नव्यानं 1082 पदं निर्माण केलेली आहेत मीरा भाईंदर आणि वसई विरार या पोलीस आयुक्तालयामध्ये. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी काय म्हटले बघा, गुन्ह्यांचे वाढते प्रमाण. आता या ठिकाणी त्यांनी का ही पदं वाढवली, कशासाठी वाढवली हे सगळं सांगितलेलं या ठिकाणी. चला, हा मुद्दा आता आपल्याला कळला. मग आता सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मग भरतीला नेमकी सुरुवात कधी होणार आहे आणि किती जागांसाठी ही भरती असणार आहे. ठीक आहे, बघा, मागच्या 15 दिवसापूर्वीच एका वृत्तपत्राने बातमी दिलेली होती. अर्थात ते वृत्तपत्र म्हणजे आपलं लोकसत्ता होतं. या लोकसत्ता सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे, हे लक्षात घ्या. आता आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये आहोत आणि डिसेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे असं या वृत्तपत्रामध्ये सांगितलेलं होतं. या ठिकाणी जवळपास 9000 आसपास जागा असतील हेही या ठिकाणी सांगितलेलं होतं. मग आता याच अनुषंगानं आपण पाहतोय की मागच्या 28 तारखेला म्हणजे 28 सप्टेंबरला हे एक महाराष्ट्र शासनाचं एक हे परिपत्रक जे आहे, अर्थात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय यांनी एक हे पत्र जारी केलेलं आहे. यामध्ये काय म्हटले बघा, पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत. आता एक लक्षात घ्या, असं पत्रक जारी होणं म्हणजेच भरती प्रक्रियेतला हा पहिला टप्पा असतो. काय होतं यामध्ये, रिक्त पदं कुठल्या कुठल्या ठिकाणी म्हणजे कोणत्या कोणत्या, म्हणजे पोलीस शिपाईची किती रिक्त पदं आहेत, चालकची किती रिक्त पदं आहेत, बँड्समनची किती रिक्त आहेत किंवा SRPFची किती रिक्त आहेत, या सगळ्या रिक्त पदांची माहिती आधी मागवली जाते. त्यानंतर बिंदू नामावली तयार केली जाते आणि मग भरती प्रक्रियेला सुरुवात होते. ही एक प्रक्रिया आहे, म्हणजेच हा पहिला टप्पा आता सुरू पण झालाय, लक्षात घ्या. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील शिपाई चालक बँड्समन आणि SRPF यांची 1/1/2024 ते 31/12/2024 कालावधीमध्ये रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद विहित नमुन्यात या कार्यालयाचे अधीक्षक. ठीक आहे, हे पुढचं वाचायची काही आवश्यकता नाही आहे. पण यांनी काय म्हटलंय की 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या वर्षभरामध्ये जे काही पोलीस विभागातील पदं रिक्त झालेली आहेत त्या रिक्त पदांची माहिती या कार्यालयास, कोणत्या कार्यालय, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके या कार्यालयाला पाठवण्याबाबत, म्हणजेच ही माहिती पाठवायची आहे, लक्षात घ्या. बरं, ही माहिती कधीपर्यंत पाठवायची बघा, पुढे काय सांगितलेलं आहे, 1/10/2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत. लक्षात घ्या, 1/10 म्हणजेच या ठिकाणी 28 तारखेला हे पत्र जारी केलं आणि लगेच त्यांनी सांगितलं की 1 तारखेला ही माहिती उपलब्ध करून द्यायची आहे दुपारी 12 वाजेपर्यंत. ठीक आहे, आणि मग बघा कोणाकोणाला पाठवलंय, सर्व पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, सर्व समादेशक, SRPF वगैरे. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो याच्यातून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की 100% भरती प्रक्रियेला सुरुवात, इंटरनल जे प्रोसेसर आहे त्याला तर झालेली आहे. म्हणजेच पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं जाहिरात येईल. आता ही जी भरती प्रक्रिया चालू आहे जवळपास 17,500 जागांसाठी, याच्यातून जर संधी हुकली असेल तर पुन्हा एकदा संधी आहे. आणि जे विद्यार्थी आता नव्यानं तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण संधी आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया कधी होणार आहे, तर पोलीस भरती प्रक्रिया ही डिसेंबरला सुरुवात होईल. आणि त्याच्या पहिली पायरी किंवा पहिला टप्पा हा आपण पाहिला की सुरुवात देखील झालेली आहे.
त्यामुळे आता आपल्या हातामध्ये जे काही पुढचे 2-3 महिने आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला अभ्यास करायचा आहे, ग्राउंडची तयारी करायची आहे. लक्षात घ्या, वेळ आपल्याला मिळणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, की ह्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं, कमी दिवसामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात, नेमका अभ्यास कसा करावा, काय वाचावं हे तुम्हाला समजावं, यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण ही एक ऑनलाईन बॅच उपलब्ध करून देत आहोत. या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी या पोलीस भरतीला शिकवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त लेक्चर बघायचे आहेत आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे. एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. ही बॅच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकतात. PDF नोट्स आहेत, लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत. ठीक आहे, 88 89 96 16 हा नंबर आहे. काही अडचण असेल, टेक्निकली काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल, त्या नंबरला आपण फोन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे, या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. आज ही एक अपडेट तुमच्यापर्यंत देण्यासाठी आजचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबत नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.